जबरदस्त टूर्नामेंट राहिली. गेले चार दिवसांचा या स्पर्धेचा प्रवास. रोख रक्कम कॅश प्राईज 60,000 रुपये फर्स्ट प्राईज. सेकंडचा विचार केला तर 30,000 रुपये. फोर्थ आणि थर्डमध्ये तुम्हाला 15,000-15,000 रुपयाचं कॅश प्राईज पाहायला मिळेल. मालिकावीरासाठी तुम्हाला इथे स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते. बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट त्यांच्यासाठी तुम्हाला कूलर पाहायला मिळतात. तसेच आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही विचार केला तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. आणि त्या जे चार खेळाडू विजय असतील, मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आमचे रावेगावचे अन्वी स्पोर्ट्स शॉपकडून टी शर्ट देण्यात येणार आहे. अल्केश पाटील यांच्याकडून त्या स्पॉन्सरशिप करण्यात आले, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. अन्वी शॉप एकदा जरूर भेट द्या त्यांच्या शॉपला तुम्ही देखील. आमचे सन्माननीय जयदास पाटील यांचे ते मेहुणे देखील आहेत. जय बापदे क्रिकेट संघ पालीखुर्द आयोजित स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृतिचषक 2022 रोमन ट्रॉफी. आणि या स्पर्धेची सेकंड सेमीफायनलला इथे सुरुवात होणार आहे. आणि सेकंड सेमीफायनल दोन बलाढ्य संघामध्ये एका बाजूला टीम एकाटपाडा तर अच्छा दिवस गाजवणारा, एका बाजूला टीम अद्भिक इलेव्हन सारा शिवकर, या दोन बलाढ्य संघामध्ये मेगा सेमीफायनल. देऊ या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. चांगला फरक, चांगला सामना, चांगली फाईट, बरेच काही या मॅचमध्ये पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात करतोय. या स्पर्धेच्या नियमानुसार मालिकावीर जो खेळाडू ठरेल त्याला जर तो ऑलराऊंडर असेल तर एका विकेटसाठी 5 रन ॲडव्हान्टेज दिल्या झालाय. इनसाइड आउट फटका चांगला, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर स्टॉप झाला. 2 रन या बॉलवर कंप्लीट जरूर होतील. 2 धावांच्या मदतीने सुरुवात करत असताना सलामीवीरच्या भूमिकेमध्ये तुम्ही जिशानला तुम्ही पाहतायत आणि त्याला साथ देण्यासाठी तुम्ही बॅट्समन मंगेश गायकरला पाहतायत. एक अनुभवी खेळाडू मंगेश गायकर म्हटले तर. आणि दुसऱ्या बाजूला गुणांदाज मार्कर प्रमुख गोलंदाज या टीमचा मयूर करत आज इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली आहे. सर्वाधिक प्रभावशाली गोलंदाजीतून कामगिरी आजच्या दिवसामध्ये कोणी केलं असेल तर नाव मी आवर्जून घेईन. मागील 3 मॅचमध्ये मयूर घरात. राईट मोर द विकेट बाउन्सर सरप्राईज केला बॅट्समनला, फटका फसलाय, टिपला जाईल झेल. बॅट्समन जिशानच्या खेळीचा अंत, पहिला धक्का दे धक्का इथे बॅटिंग करत असणारा एकटपाडा टीमला. चले जिशान पहिला खेळाडू गमवलाय एकटपाडा टीमनं. 3 षटक्यांची मॅच, 15 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची देखील लक्षात घ्या. फिल्डिंग करणार टीम आणि क्षेत्ररक्षण न करत असताना सध्या पाहायला मिळतंय ते शिवकर टीमला. साहिल हा खेळाडू नवीन दाखल झालाय. आज शिवकर संघाला पॅक केलाय आमचे सन्माननीय वैभव शुद्धवय ज्यांच्याच अद्विक इलेव्हन या नावानं हा संघ खेळतोय. आणि काय दमदार परफॉर्मन्स या टीमनं दिला, जबरदस्त मॅचेस खूप चांगले लढली टीम याच्या दिवसामध्ये. गोलंदाज सज्ज, यावेळी स्लेंट टू लाईन, चांगला बॉल, थोडंसं कट झाला बॉल पडल्यानंतर कटा चेंज केला बॉल ना, थोडंसं नॉर्मल लेग ब्रेक या बॉलवर पाहायला मिळाला. आणि डॉट बॉलची सांगता होत असताना मयूर गरत एखाद्या वेगवान गोलंदाजाकडे जरी नॉर्मल स्विन करण्याची क्षमता त्या चेंडूवर तुमच्याकडे असली तर तुम्ही फलंदाजाला बीट करू शकता. आणि हे तुम्हाला चित्र मागे बॉलवर पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल 4th क्रमांकाचा चेंडू फेका जाईल. 1-2 आणखी एक चांगला चेंडू. वॉट अ बॉलिंग, कमबॅक कसं असावं, परिवर्तन कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे गोलंदाजे मयूर करत. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 डॉट बॉल बॅक टू बॅक. आणि फलंदाज साहिलला थोडस संभ्रमात टाकलं गेलंय. कॅल्क्युलेशन सुरू झालंय. 4 टीम ज्यामधून 1 बनेल मालिकावीर. आणि कोण असेल या स्पर्धा गाजवेल, कोणता संघ चॅम्पियन ठरेल, सध्या समोर आपण पाहू शकाल. किरवली टीमनं दानगा परफॉर्मन्स दिलाय. हा बॉल देखील चांगला आहे विकेट किपरच्या पाठीमागे, बॉलला थ्रो केलं जाईल नाव सारखे इनकडे.
परंतु रन मिळेल एक या बॉलवर, एका धाव्यावर संतुष्ट दोन्ही खेळाडू. पण सांगत असताना की रन मिळेल लेग बायच्या स्वरूपानं आणि एकशा कोट्यामध्ये ही रन मात्र जोडली जाईल. एक एक धाव खूप महत्त्वाची असते प्रत्येक खेळाडूंसाठी, स्पेशली ओपनिंग ब्लास्टरसाठी, कारण याच एक एक धावासाठी मालिकावीर टू व्हीलर बाईक देखील गमावताना आम्ही खेळाडूंना पाहिलेत. त्यामुळे यासाठी हे लेग बाय आहे की बाय आहे की एक्स्ट्रा बॅट्समॅनच्या कोटेमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. सजीवती बॉलर यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, चांगल्या पद्धतीनं फटका सजवला गेला. जबरदस्त मंगेश कायकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. चौकार, शेवट गोड केला चौकारानं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 7 धावा ऑन बोर्डवर. मला मिळालं डी जे नितीन, खूप चांगली साथ. गेल्या 4 दिवसामध्ये संपूर्ण आयोजकांची प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना खूप शेड्यूल बिझी आहे. खानाव टुर्नामेंट, आज पाली टुर्नामेंट, इथून थेट पोचायचं आहे सुखापूर फेस्टिवल, त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये कोपरोली, बऱ्याच तारखा बुकिंग आहे. संपूर्ण मॅन इन फॉर्म नितीन डी जे. चांगला बॉल परंतु पंचाने या बॉलला घोषित केले वाईट. उपशिक्षक खूप बाहेर, नॉट रिचेबल बॉल बॅट्समनसाठी आणि या बॉलला वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रन या बॉलवर जोडले जाईल. 8 धावा सध्या स्थितीमध्ये बोर्डवर नोंदवले गेलेत. ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स, चांगली साथ. गेल्या 4 दिवसामध्ये घर बसल्या प्रेक्षकांनी आनंद घेतला मॅचचा. इनसाइड आउटचा ताकदवान स्ट्रोक, ताकदीचा प्रचंड वापर क्षेत्ररक्षकाच्या अवक्त्याच्या बाहेर, चांगला फडका, चांगलं शॉट सिलेक्षण. या बॉलवर येतील 7 धावा षटकार. कॉम्बिनेशन डिजन 3, परंतु आवाज आमचा नव्हता, कोणत्या तरी अदर कॉमेंटेटरचा होता, कारण प्रेक्षक आमच्याकडे त्या नजरेनं पाहत होते. मॅचकडे आपण बोलूया. षटकार आलाय, धावसंख्या फकर, रन लागले 14. चांगली धावसंख्या सध्या पाहायला मिळते. सिद्धार्थ, चांगला बॉल, सब बरी डिलोडी, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना कमबॅक महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आव्हानं तुम्हाला जरूर पेलवावी लागतात, आव्हानं तुमची जरूर आत्मपरीक्षा पाहण्यासाठी चाललेलं असतात. ते आव्हान ॲक्सेप्ट केलं इथे, ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं सिद्धार्थनं. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर डॉट बॉल पाहिलाय. ओ हा फटका देखील चांगला आहे बॅटच्या रनरमध्ये. व्हॉट अ शॉट, अप्रतिम इनसाइड आउट कसा असायला हवा याचं ज्वलंत उदाहरण. आणखीन एक षटकार. धावांचं योगदान आपल्या टीमसाठी त्याने दिलंय. षटकारच्या मदतीनं संघाची धावसंख्या टोटल धावा 20 बोर्ड नोंदवले गेले. शिवकर संघ वेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा एका मोठ्या टार्गेटला चेससाठी सेट व्हावं लागेल, सज्ज व्हावं लागेल. त्यामुळे आता इथून जे करायचं आहे तिथून करावं लागेल. इकडपाडा संघ चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये त्यांच्याकडे वाट्याला बॅटिंग आली आहे. आज जो मोहन संघानं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला तो थोडासा आता कुठेतरी मनाला टोचत असेल, आणि त्यामुळं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कमी धावांचे इन्व्हेस्टमेंट आणि एक चुकीचा निर्णय मी असंच म्हणेन. कारण फार कमी संघ आहेत जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतात. ज्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे तेच संघ पहिल्यांदा बॅटिंग घेतात. त्यामुळं या मॅचमध्ये थोडंसं कमकुवता सिद्ध झाली. ओहो काय पहा शॉट आहे, परंतु फिल्डर तेवढं चांगलं. ओ व्हॉट अ कॅच, तिथे आम्हाला प्रेक्षक सांगत असताना काही काही प्रेक्षक सांगताय षटकार आहेत, तर काही सांगताय झेल आहेत. त्यामुळं बारक्या, चला एक गुणवंत केलोड आहे, चला बारक्या आयोजक आहेत आणि त्यामुळं हा निर्णय आम्ही ऍक्सेप्ट करतोय. बॅट्समन आउट, आयोजकांचा निर्णय आपण पाहू शकत. सध्या याच टर्निंग पॉईंटला आयोजक खूप महत्वाच्या भूमिकेमध्ये असतात.
आणि यासाठी आपण नेहमी म्हणतो हॉलंडियर्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण इथून एखादा जिंकेल किंवा हारेल हा प्रश्न आहे. चांगला जेल टिपला गेला, अगदी एका हाताने हा जेल टिपला गेला. फिल्डर होते अभिजित पाटील, बेस्ट फिल्डिंग आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण. विकेट येताना पाहायला मिळते, 13 रन अद्यापर्यंत सिद्धार्थच्या ओव्हर मध्ये आलेत. अखेरचा विचार केला तर या षटकामधील अजून जवळपास 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू फेकले गेलेत, 2 षटकार, 1 विकेट, 8.1 वाईड. चला स्पीडअप करा थोडस. नवीन खेळाडू दाखल झाला मैदानामध्ये, सतीश रुपेकर हा खेळाडू. राईट राऊंड विकेट ना आलेला हा तिखा यॉर्कर, जबरदस्त चेंडू. जेव्हा राऊंड विकेट ने एखादा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतो, गोलंदाजी करतो, तेव्हा एक वेगळा अँगल बनतो आणि त्यामध्ये जर यॉर्कर असेल, वाईड यॉर्कर असेल, तर आणखी बेनिफिट त्या गोलंदाजाला मिळतं आणि ते चित्र सध्या तुम्ही पाहतायत. सजवते सायकेनकडे सतीश, शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय, बॉल आलाय डॉट. अशा रीतीने पहिल्या 2 षटकांचा खेळ मात्र मैदानामध्ये संपे. पहिल्या षटकामध्ये रन आले टोटल 7, तर या षटकामध्ये जवळपास आल्या 13. अशा टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरकावर लागल्यात त्या 20-2 गड्यांच्या मोबदल्यानं. चांगली ट्रॉफी, कारण रोख रक्कम 60,000 रुपये आणि प्रवेश फी 6,500. बऱ्याच टुर्नामेंट होतात, प्रत्येक ठिकाणी 1,00,000 रुपये प्राईज असलं तर 11,000 रुपये ते 11,500 रुपये तुम्हाला प्रवेश फी भरावी लागते. 1,00,000, 1.5 लाख अशा टुर्नामेंट आणि प्रत्येक वेळेला एवढे पैसे प्रत्येक टीमला टाकणं सोपं नसतं, त्यामुळे एक चांगली स्पर्धा मी म्हणेन. कारण प्रत्येक दिवशी 8 संघच तुम्ही पाहिले या स्पर्धेमध्ये, हे आणखी एक स्पेशालिटी आठी राहिली आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू घरंगळत चाललाय, लॉंगाचा फिल्डर वेगानं, गुड फिल्डिंग, चांगला डिसिजन, कारण बॉलवर धावून जाणं महत्त्वाचं असतं. चेंडूची प्रतीक्षा कराल तर कधी चेंडू तुम्हाला चकमा देले सांगू शकत नाही, त्यामुळं दुसरी धाव देखील वाचते. दुसरी जेव्हा एखादा फिल्डर बॉलवर धावून जातो तेव्हा विचार जर तुम्ही केला तर कुठेतरी फलंदाजांवर देखील थोडंसं प्रेशर असतं दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नानं. अंतिम षटक फेकते संदीप पाटील, कमी गतीचा चेंडू, फटका चांगला आहे, गॅप मोठी आहे, गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डरना प्रयत्न केला त्यांच्या आवक्त्याच्या बाहेर, चेंडू गॅप मधून सीमारेषा पलीकडे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हर ड्राईव्हचा चौकार. मुक्तपणे जगू इच्छितात. हा फटका चांगला आहे, डीप कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर तैनात आहेत, चांगली फिल्डिंग, नशिबाचे 7 मी म्हणेन, कारण हो थ्रो ओव्हर थ्रो झाला. या बॉलवर रन मात्र कम्प्लीट केले जात आहेत, 3 चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय फरक आहे ग्रामीण जीवन आणि शहरी जीवनामधील? ग्रामीण भागाचा विचार जर तुम्ही केला तर कुत्रे मोकाट गावामध्ये फिरतात आणि गुरं ही या घरामध्ये गोठ्यामध्ये बाळलेले असतात, परंतु शहरामध्ये याच्या उलट आहे. श्रीमंत लोक कुत्र्यांना फिरायला नेतात आणि ढोरं गावा नक्कीच पूर्ण शहरावर फिरत असतात. हा फरक आहे. मॅचमध्ये लक्ष केंद्रित करूया. धावसंख्या फरकार, धावा आहे टोटल 28, 28 रन ऑन अ बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, फुलटॉस बॉलला उत्तर, ओ हो हो, व्हाट अ शॉट! अप्रतिम या स्पर्धेमधील सर्वाधिक मोठा षटकार बॅट्समन मंगेश गायकर यांच्या बॅटमधून.
आम्ही या अगोदर देखील अनाउन्समेंट केली आहे सकाळच्या सत्रामध्ये देखील प्रत्येक विकेटसाठी मॅन ऑफ द सीरीजच्या रेसिंगमध्ये असणाऱ्या खेळाडूला 5 पॉईंट मोजले जातील हे लक्षात घ्या तुम्ही हा या स्पर्धेचा नियम आहे एक्स्ट्रा बेनिफिट त्यांना देण्यात आला आहे धावसंख्या फरकावर धावा तुम्ही पाहू शकाल 34 धावांवर सध्या संघ आहे चांगला बॉल षटकारानंतर चांगलं कमबॅक सुपर यॉर्कर ब्रह्मास्त्र तुमच्याकडे असायला हवा ब्रह्मास्त्र अडचणीच्या क्षणाला तुम्हाला काम येतं क्रिकेटमधील गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र यॉर्कर आणि व्हाईट यॉर्कर आणि यानंतर जर कुठला चांगला चेंडू असेल गतिमान गोलंदाज असेल तर परफ्युम डेलिर बाउन्सर सज्जतीर गोलंदाज पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू पूर्वार्धामधील आता कमी गतीचा चेंडू गतीनं बीट केला लेग ब्रेक आणि अशा रीतीने पहिलं पूर्वार्ध इथे संपलाय षटकारानंतर लगातार 2 डॉट बॉल नुकसानाची भरपाई केली संदीप पाटीलला चाणक्यने ते दाखवले अशा रीतीने पूर्वार्ध संपलाय रन केल्यात प्रथम बॅटिंग करत असताना एकाटमाळा टीमनं 34 आणि 35 धावांचं आव्हान सेट केले गेले 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान ते अद्विकीय इलेव्हन सारा शिवकर संघासमोर या धावात चेस होतील की एकाटमाळा टीमकडून डिफेन्स याचं उत्तर तुम्हाला उत्तरार्धामध्ये नक्कीच मिळेल आणि चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल परत देऊया आपण डीजे मास्टरांना एक संधी तर पूर्वार्ध इथे संपलाय 34 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये केलेत 35 धावांचं आव्हान शुभकर संघासमोर पुन्हा एकदा ऐकूया आमचे सन्माननीय दिनेश पाटील सरांना धन्यवाद वैभवजी बोपी खरे अर्थानं आपण पाहतोय की या सामन्यामध्ये मात्र दुसरं सेमीफायनल पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं आपण की निव्वळ 10 धावा 10 फटकती लागल्या पण या सामन्यामध्ये मात्र प्रथम फलंदाजी करताना गावदेवी एकटपाडा संघानं मात्र उत्तम कामगिरी केली आणि धाबळकर धावा लागल्या तर तब्बल 35 धावा 35 धावांचं आव्हान आहे 18 चेंडू 35 धावा अद्विक इलेव्हन सहारा शिवकर संघासमोर आता मात्र उत्तम पुन्हा एकदा अतिउत्तम खेळ दाखवून या सामन्याला कलरण दिली चला सलामीर चला दोन मैदानामध्ये चला आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे शिवकर संघ अठरा चेंडू आणि पस्तीस धावा खऱ्या अर्थाने पाहतोय अतिशय सुरेख सामना इथे पाहणार आपण दुसरी सेमीफायनल आता ओम नर्मदेश्वर किरवली संघ मात्र सरळ सुपर फायनलमध्ये दाखल झाला त्या संघानं कमालीचा खेळ आज दाखवला आणि तो संघ गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र उत्तम खेळ दाखवत नवनाथ असेल मंगेश संकेतनं मात्र भरीव कामगिरी केली आणि उत्तम कामगिरीच्या आधारावरती संघ सुपर 2 पोहोचला आहे कोणता संघ मेगा फायनलचा सामना खेळेल किरवली संघासमवेत त्याच्या विरोधात कोणता संघ खेळायला येणारे 18 चेंडू सांगतील 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान आहे त्या 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र 2 सलामीर मैदानामकडे आपण रवाना पाहतोय उत्तम पाटील आणि रोशन चौधरी बॉल द्या उत्तम पाटील रोशन चौधरी ज्यांनी आतापर्यंत आज चांगली कामगिरी केली आहे भरीव कामगिरी आहे उत्तमनं मात्र प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या परीनं
एक बहारदार कामगिरी के लिए धावांचा गुलमोहर इथे मात्र फुलवावा लागणार आहे। ज्याप्रमाणे एकेरपाडा संघाने धावांचा गुलमोहर फुलवलाय त्याचप्रमाणे धावांची बरसात करावी लागणार आहे शिवकर संघाला जर या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळायचा असेल। परंतु एकेरपाडा संघाने उत्तम काम केलंय, इथे कशा प्रकारची कामगिरी राहील विचार केला, अजून बॉल द्या जयदास। आपण विचार करतो नेहमी, मी नेहमी सांगतो की आजकाल प्रत्येक संघांना पॅकर्स आहेत, प्रत्येक संघ विदाउट पॅकरशिवाय खेळत नाही। पाली संघसुद्धा एकेकाळी स्वतःच्या जिमतीवर खेळणारा संघ, आपण पॅकरच्या माध्यमातून अनेक पॅकर निर्माण झाले। परंतु मी पॅकरसाठी सांगेल की वैभवजी ढवळेसुद्धा इकडे बसले आहेत, पूर्वी संघ पॅक करणं म्हणजे देव मानलं जायचं आणि आजकाल पॅकर्सला खास मानले जाते। कारण पॅकर्स जर गरज असेल ना, खेळाडू मात्र आपल्या मनाप्रमाणे खेळतात। पाली संघाचं थोडंसं असंच काहीसं झालं आहे, कारण पॅकर्स अनेक झाले परंतु खेळ मात्र ढासळला। तर खेळ तुम्हाला बहारदार करायचा असेल, तुम्हाला कोणाला मानायचं असेल, त्या पॅकर्सला खुश करायचं असेल, पॅकर्स खुश कधी होतात? पॅकर्स कधीही पैसे मागत नाहीत, पॅकर्स फक्त ट्रॉफी मागतो। त्याच्यामुळे पॅकर्सला खुश करण्याचं तुम्हाला खेळ दाखवणं गरजेचं आहे। गेम इज ऑन, फुल टॉस चेंडू, उत्तमनं मात्र टोलवलं आहे काऊ कोणाच्या दिशेनं, एक धाव मात्र मिळते पहिल्या चेंडूवरती। गोलंदाज आपण पाहतोय साहिल गायकर, 35 धावांची गरज आहे, मोठ्या धावांचा पाठलाग करायचा, 35 धावा या मैदानावरती नक्कीच खूप मोठं आव्हान आहे। परंतु इथे 35 धावा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल का? अकोटप्प्याचा हा चेंडू, अकोटप्प्याच्या चेंडूनं आज प्रत्येक फलंदाजाला प्रभावित केलं आहे, कारण या चेंडूवर धाव घेता आला नाही आहे। या धावपट्टीवर एक गुडलेन स्पॉट आहे, त्या गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला की प्रत्येक फलंदाज फंबलिंग करताना मग इथे पाहिलं आहे। त्याचप्रमाणे रोशन चौधरी फंबल झाले, आता मात्र ओवर पिच बॉल आपण पाहतोय, एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं चेंडू येतोय आणि क्षेत्ररक्षक थोडा जास्त पडलाय, धावा मात्र जमतील, तब्बल 2 धावा। सुंदर क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा वाचवल्या जेव्हाच्या आकांतानं, अगदी जवळपास लॉंग ऑफच्या दिशेनं उभा होता तो, एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं कवरपर्यंत क्षेत्ररक्षक गेला आणि त्यानं मात्र स्नेहांकित कामगिरी केली। स्क्वेअरकरचा हा फटका, गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, आउटफील्ड तिकडे थोडीशी खराब आहे, त्या आउटफील्डचा फायदा मात्र मिळतोय तो म्हणजे एकेरपाडा संघाला आणि 2 धावा तोपर्यंत वसूल केल्या जात आहेत आपल्या या धावगतीतून, तो म्हणजे रोशन आणि उत्तम या 2 धाव्यांसहित धापलकर धावा लागत आहेत, ते तब्बल 5 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान आहे, चेंडू टाकून झाले 4, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि राईट आर्म राऊंड द विकेट कदाचित येईल पंतांच्या उजव्या हाताकडून, तर स्ट्राईकवर असेल तो म्हणजे रोशन चौधरी। मोठे फटका प्रत्येक षटकामध्ये लागणं गरजेचं आहे। सुंदर भरदा वेगानं टाकला हा चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला रोशन चौधरी, परंतु त्याला मात्र ओळखलं या साहिल गोलंदाजानं आणि अतिशय वेगवान चेंडू टाकला, अगदी खांद्यावरून चेंडू गेला, निर्धाव चेंडूची आणखी चांगता होतीये। सुरेख चेंडू, हा निर्धाव चेंडू बॅकफुटवर ढकलत आहे, पुन्हा एकदा बॅटिंग करायला लागली जातीये, मोठ्या फटका षटकामध्ये आला नाही आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटची कडा मात्र लागली रोशनची आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करणारा अद्विक 11-6 शिवकर संघ जाऊन ठेवतोय, तो म्हणजेच बिनबाद निव्वळ 6 12 चेंडू आणि अजूनही 29 धावांची गरज। बारा चेंडू 29 धावांची गरज आहे, कशाप्रकारे गोलंदाजी केली जाईल? पहिल्या गोलंदाजानं मात्र साहिलनं आपली नैया पार केली आहे, निव्वळ धावा मोजले 6 आणि रोखून धरलाय। मी म्हटलं होतं की 35 धावांचं आव्हान इथे अवघड आहे, परंतु आज दिवसभरामध्ये शिवकर संघाचा खेळ उत्तम राहिलाय। 12 चेंडू 29 धावांची गरज आहे, चला सामना सुरू करायचा आहे। 14.5 सरासरी राखायची आहे प्रत्येक षटकामध्ये, म्हणजे 2 मोठे फटके तुम्हाला लगवावे लागतील, एकाच षटकार एकाच चौकार दाखवावा लागेल, प्रत्येक चेंडूवर धाव घ्यावी लागेल। चला विलंब लावू नका, फायनल आम्हाला उजेड्यात खेळवायची आहे, त्याच्यामुळे 6 इथे अंधार होतो, सामना सुरू करायचा आहे। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मंगेश गायकर टू रोशन,
राइट आर्म राउंड विकेट पुन्हा एकदा बॅटची कडा यष्टरक्षक फसतोय. डाईव्हचा प्रयत्न जरूर केला त्यानं परंतु सेकंड स्लिपमध्ये सुंदर शतरक्षण पाहिलं. धाव मात्र येते निव्वळ एक आणि आता गणित उरेल 11 चेंडूने 28 धावा. मोठा फटका लगाव दिला जात नाही आहे. रोशनलाही रोखून धरलं आहे आणि आता उत्तम कसा खेळ खेळेल. उत्तम आतापर्यंत निव्वळ एकच चेंडूला सामोरं गेला आहे आणि त्यानं धाव जमवली आहे एक. निर्धाव चेंडू सांगता होते अतिशय सुरेखाची गोलंदाजी. आता कंप्लीट बॅकफुटवर ढकलण्याचे काम गोलंदाजी करते कारण इथे 35 धावा या मैदानानं 3 षटकामध्ये पाहिल्या नव्हत्या ते इथे मात्र पाहिल्यात आणि त्याच्यामुळे मोक्याच्या क्षणाला शिवकर संघ अडचणीमध्ये येतोय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अगदी क्रीजवर घरंगळत राहिला. आपल्या फॉलो थ्रूमध्ये उत्तम झेल टिपत गोलंदाजानं मात्र हा झेल घेतला आणि पहिला क्रमांकाचा फलंदाज उत्तमला परतवलं. मयूर घरत नवीन फलंदाज उत्तम मात्र या सामन्यामध्ये बाद झाला आणि अशा प्रकारे प्रत्येक सामन्यामध्ये उत्तमनं चांगली कामगिरी केली होती. हे आव्हाने थोडंसं अवघडच जैत बनलं आणि त्याच्यामुळेच की काय इथे प्रेशर क्रिएट झाला आहे तो या अद्विक 11 सहारा शिवकर संघावर. गावदेवी एकटपाडा संघ मात्र आपल्या परीनं उत्तम फलंदाजी केली आणि तेवढ्या ताकदीची गोलंदाजी करताना मयूर घरत क्या बात पिक केलाय चेंडूला. कोण म्हणतो स्ट्रेट फटके जात नाही. मनगटी फटके दाखवण्याचे इरादे माझ्या मनगटामध्ये आहेत. नजाकत आली आणि आ येतोय हा मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. आणि अशा प्रकारे इथे मात्र 22 धावांची गरज उरली आहे. बॅटची कडा शतरक्षक मात्र सुंदर शतरक्षण सुंदर शतरक्षण. धाव मात्र मिळते इथे निव्वळ एक आणि एकेनं मात्र गणित बदललं गेलं. 21 सत धावांची गरज राहिली आहे. 21 धावा 7 चेंडू आणि 21 धावा धापाकडे धावा लागल्या त्या 14 धावा 7 चेंडू 21 धावा. किरवली संघाचा संघ नाही का यायचा आपण लगेच. किरवली संघाचा ओम नर्मदेश्वर किरवली संघाचा संघ नाही केला. विनंती आहे की आपण या. सात चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाज मात्र मंगेश गायकर. राईट आर्म राउंड द विकेट कनेक्ट होत नाहीत फटके. शतरक्षक मात्र कमाली शतरक्षण. सुनील रुपेकर लिजेंडरी खेळाडूनं मात्र हा लिलिया झेल टिपला. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका लगवायचा होता. फटका फसला आणि त्यानं मात्र उत्तम झेल टिपत रोशन चौधरीला परतवला. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद. सुनील रुपेकर यांच्या 100 बाजी बक्षीस झाले त्यानंतर घेऊन जायचे. अजून एक षटकार मारला तर 500 बाजी बक्षीस दिली जाईल. सुरेख फटका इथे माझा षटकार पाहिला आहे. जर अजून एक षटकार आला तर संघाचे
टैकर्स वैभवजी ढवले यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल। आणि धावपळकर धावा लागले आहेत तब्बल 20 धावा, येणारे 5 चेंडूवर जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज। सामना संपला नाहीये, सामन्यामध्ये रंगत आहे। मावळतीला गेलेल्या सूर्याच्या साक्षीने मात्र इथे खेळ केला जाईल का, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला जाईल। इथे प्रत्येक धाव जीवाच्या आकांतानं घेतली जाईल, गणित बदलली जातील, गणित राहील 4 चेंडू 13 धावा। एक मोठा फटक्यानं सामन्याला कलाटणी कशी मिळतीये हे दिसलंय। अजून एक मोठा फटका मात्र इथे एकडपाडा संघाला विचार करायला लावेल, काय सुरेख खेळ, काय सुरेख सामना सुरू आहे। 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 13 धावांची गरज। मयूर घरातनं मात्र कमालीचा खेळ इथं दाखवताना एक मोठ्या फटक्यानं मात्र सामन्याचं अंतर कमी केलंय। आउटसाइड द ऑफ स्टम्प, आउटसाइड द ऑफ स्टम्प, आणि इथे मात्र पंच सांगतायत की निर्धाव चेंडू सांगता होतीये। आता मात्र 3-13, कंपल्सरी चेसिंग क्रिकेटचा नियम आहे। इथे सांगितलं की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग ही टॅगलाईन राहिली या स्पर्धेची। त्याच्यामुळे 3 चेंडू 13 धावा, निर्णायक चेंडू आता मात्र हातलेल, मयूर घरात ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज जीशान। आणि इथे अखूर टप्प्याची गोलंदाजी, ज्या चेंडूनं सर्वांना प्रभावित केलं त्याच प्रकारचा चेंडू आला आणि गणित मात्र बदललं गेलं। शिवकर संघाच्या आशा पल्लवी जरूर झाल्या होत्या, परंतु आशा मात्र निराशामध्ये बदलताना वाहतोय। 2 चेंडू 13 धावा, अजून काही बिघडेल का, अजून काही घडेल काय, किरवळी संघात सांगा ना, चला यायचं आपण। आणि आता हा सामना सहज संपवताना गोलंदाज जीशान, एक मोठा फटका जीशाननं जरूर खाला, पण त्या फटक्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाची गोलंदाजी केली। मार खाल्यानंतर शहाणपणा येतो, तो शहाणपणा मात्र लगेचच आला आणि जीशाननं मात्र उत्तम दर्जाची गोलंदाजी करत रोखून धरलं मयूर घरातला। 1 चेंडू आणि 13 धावा। फॉलो टाकला टप्पा आपल्या फॉलो थ्रूमध्ये अडवला जातोय आणि 12 धावानं मात्र शिवकर संघ इथे पराभूत होतोय। गावदेव एकडपाडा संघाचा संघ नाही, लगेच यायचं आपण, कारण अंधार भाईंच्या आज सामना लगेच सुरू झाला पाहिजे आणि संपलाही पाहिजे।